बातमी आहे लातूरमधनं. लातूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून सातत्यानं जोरदार पाऊस बरसतोय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. लातूरच्या रेवणा मध्यम प्रकल्पामध्ये तब्बल 20-22% इतकी पाणीसाठ्यात वाढ दिसते. तसंच रेणा नदीकाठावरील गावातील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. मागील 5 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस दररोज हजेरी लावते, मात्र काल जो झालेला पाऊस होता तो खूप मोठ्या स्वरूपाचा होता. आत्ता आपण आहोत रेणापूर मध्यम प्रकल्प या ठिकाणी. रेणा नदी जी आहे तिचा उगम आंबेजोगाई या ठिकाणी होतो. बीड जिल्ह्यातलं जे गाव ठिकाण आहे तिथं घाटामध्ये या नदीचा उगम होतो आणि ही नदी लातूर जिल्ह्यामध्ये येत नंतर मांजरा नदीला मिळते. या नदीवर रेणा मध्यम प्रकल्प जो निर्माण केलेला आहे तो लातूर जिल्ह्यात आहे आणि या ठिकाणी पाणी हे मृतसाठ्यामध्ये होतं. पाण्याची संचय खूप कमी होता, भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतील अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र काल झालेल्या पावसानं पूर्ण स्थिती बदलून गेलेली आहे. आत्ता आपण पाहू शकतो की या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी दिसतंय. जवळपास 22% पाणी वाढलेलं आहे आणि या नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आनंदाची बाब ही आहे की रेणा मध्यम प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा एवा वाढल्याकारणानं या भागातील या प्रकल्पावर जे गावं आहेत त्यांचा पाण्याचा प्रश्न तात्काळ मिटलेला आहे. पाऊस सुरू झाल्या आणि ही निश्चितच लातूरकरांसाठी आनंदाची बाब आहे. आता मांजरा धरण आणि उर्वरित जी धरणं आहेत त्याची स्थिती पण अशाच पद्धतीनं येत्या काही दिवसात येणाऱ्या पावसामध्ये निर्माण व्हावी आणि लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येते आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, रेणा मध्यम प्रकल्प. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.